हनुमान खेड ते नांगरटी या गावाला जोडणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या पुलाची चौकशी करा. मनसे शहराध्यक्ष नागेश भटकर, हनुमान खेड ते नांगरटी या गावाला जोडणाऱ्या निष्कर्ष राजेच्या मुलाची चौकशी करा, अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष नागेश भटकर यांनी कार्यकारी अभियंता बुलढाणा यांना दिनांक 10 जूनला एका निवेदनाद्वारे केली आहे. जळगाव जामोद तालुक्यातील हनुमतखेड हे गाव अतिशय आदिवासी भाग असून या गावामध्ये जास्तीत जास्त लोक आदिवासी असून त्यांना दळणवळणासाठी जळगाव जामोद येथे जावं लागतं. त्यांना गावातून येताना नदी लागत असल्यामुळं पावसाच्या दिवसात त्यांना गाव ओलांडून दुसरीकडे जाता येत नाही. अशातच आपले विभागामार्फत 2 पूल बांधकाम करण्यात आले. या दोन्ही पुलांचं बांधकामामध्ये तेथील नदीतील माती मिश्रित रेती व हलक्या दर्जाच्या कमी प्रमाणात सिमेंट व कमी जाडीचा लोहा असं मटेरियल वापरण्यात आलं. या दोन्ही पुलांच्या भिंतींना हाताने कडीने उखडलं तर या दोन्ही पुलांमधील सिमेंट रेती गिट्टी हे बाहेर पडत आहे. सदर 2 पूल बांधून 6 ते 7 महिन्यांचा कालावधी उलटला तरी दोन्ही पुलांमधील रेती सिमेंट लोहा पाण्याचं प्रमाण कमी हे सर्व साहित्य अतिशय निकृष्ट दर्जाचं वापरलं आहे, त्यामुळे हे दोन्ही पूल जास्त दिवस टिकणार नाही. या दोन्ही पुलाच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्यामुळे संबंधित ठेकेदाराचं कोणत्याही प्रकारची बिल काढू नये, तसंच ठेकेदारावर कठोर कारवाई करण्यात यावी. या कामात बोगस साहित्य वापरल्यानं हे दोन्ही पूल कधीही ढासळू शकतात. भविष्यामध्ये 1 वर्षाच्या आतमध्ये दोन्ही पूल पडण्याची भीती असून त्यामुळं शासनाचे होणारे नुकसान, यामध्ये अपघात होऊन मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ शकते, याची सर्व जबाबदारी संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यावर राहील. तरी संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी. कारवाई न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल, याची सर्व जबाबदारी आपली राहील. होणाऱ्या परिणामास आपण सर्वस्वी जबाबदार आहात, असं मनसेचे शहर अध्यक्ष नागेश भटकर यांनी नमूद केलं.